मंडी 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 मी है पवन इकड़े बेटा कसा है बरा है हे तुझ्यासाठी थैंक यू काका जा बाहर खेल काय झालं बंटी बंटी काय मैटर है वहिनी काय झालं वहिनी तुम्ही तरी बोला ना बोलना यार तू क्यों टेंशन ले रहा है कुछ नहीं होगा तू फक्त मला त्याचं नाव सांग जाऊन सालाला असा फोडून काढतो ना आयुष्यभर लक्षात ठेवेल बंटी काय झालंय काय नाही साहेब तो पक्या सोरट तो तर हाफ मर्डरच्या केसमध्ये आत आहे ना होता पण कालच जामिनावर बाहेर आलाय आणि माझ्यावर भीर झालाय आता तो म्हणाला 2 दिवसात तुला ठोकतो तुला ठोकण्याची भाषा करतोय तो तू त्याला नडला होता का नाही ना साहेब क्राईमवाल्यांना त्याच्या हाफ मर्डरची टिचकी मिस दिली असं त्याला वाटतंय पण आई शपथ साहेब मी तुमच्याशिवाय दुसरं कोणाला खबर देतो का वहिनी माझ्यासाठी एक मस्तपैकी गरमागरम चहा टाका ना हो पक्याला फोन लाव हां पक्याला फोन लाव बंटी ए बंटी तू किती भी माफी माग तुला खोकणार म्हणजे खोकणार आहे मी तू माझी या पक्या बाईची टीप देतो काय ओले कंपनीला तुझ्यामुळे 6 महिने आत होतो त्याचा हिशोब करणार म्हणजे करणार तू कुठे पण लाभ आणि कोणता पण मोठा भायला घेऊन ये तुला मी खोकणार ए पक्या मी स्वतः बंटीला घेऊन येतो तुझ्यात दम असेल ना तर ठोकून दाखव ए तू कोण आहे शाना तुझा बाप अर्जुन भोसले भोसले साहेब पक्या आपला पहिला नमस्कार मग चमत्कार एक गोष्ट लक्षात ठेवायची हा बंटी आपला खास आहे खासम खास त्यामुळे त्याच्या काय किंवा त्याच्या फॅमिलीच्या काय केसाला सुद्धा धक्का लागता कामा नाही जर लागला ना तर बांबू चिरतात ना तसा चिरेन लक्षात ठेवायचा हा साहेब तुझा मॅटर सॉल्व झाला हा मेरा मॅटर माझा मॅटर ज्याने वाचवलाय ना त्याची टिचकी मला हवी आहे चिराबाजारच्या लाल्याला उचला सगळे रॉबर त्यांचा माल वितळवायला त्यालाच देतात हा लाल्या चिरा बाजारमध्ये कुठे सापडे मी आज रात्री फोन करून सांगतो ठेव रे आणि काळजी स्वतःची पण आणि बायका पुरांची पण चल साहेब तो चहा पुन्हा काहीतरी फोनची वाट बघीन रे भीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा क्या रे बड़ा मूड में लग रहा है आज मेरी जान चल अब तू भी खुश हो जा ये देख तेरे क्या लाया हूँ सही है यार कहाँ से उड़ाया अरे तू आम खा रहे गुटली का एको गिनती है और जो मैं बोलता हूँ ना वो सुन मैं सुनती है रे तेरा पहले आ मूड तो बना ले साहेब माझा मुलगा रात्री पिऊन घरी येतो आणि माझ्या सुनीला मारतो काहीतरी करा साहेब हे बघा काका सगळं व्यवस्थित होईल पहिले मी तुमची तक्रार लिहून घेतो हा कापसे ती चोपडी कामं नंतर करा आधी त्यांच्या मुलाला बोलून घ्या आणि फोडून काढा बायकोवर हात उगारतो म्हणे
उद्या त्यांच्या सुनेनं आत्महत्या केली ना 498 अची हुंडाबळीची केस पडेल. हो होय साहेब, आणतो त्याला, फोडतो. पण आज तुमचा सेक्शन गरम काय? ते सोडा, आज रात्री एक काम वाजवायचं आहे. नाईट ड्युटीच्या स्टाफला लवकर बोलून घ्या. होय सर, सगळ्यांना कॉल करतो. आणि हो, या कामाची कल्पना साहेबांना देऊन आलोच मी. जैन सर. अर्जुन, तुझी टीप पक्की आहे ना? येस सर, कोंबडी नक्की सापडेल सर. आपण थोडा संयम दाखवूया. ठीक आहे, फक्त 5 मिनिटं देतोय तुला. शेवटची. येस सर. अरे काय बंडी, हा सिनियर सरांनी फक्त 5 मिनिटं दिली का? इज्जतीचा कचरा नको करूस. साहेब 2 मिनिटं थांबा, मी आलो. ओके. बोल बंडी. साहेब लाल्या. हे लाल्या, ए बाबा काय आहे ते सगळं खरं खरं सांगून टाक. साहेब ना लय गरम डोक्याचे, असं मारतील ना तुला, सुजून टाकतील फार. हो वंचोडे, कशाला घाबरवताय त्याला? लाल तू बिस्किट खाणार? नाही नको साहेब. मी पण कोणाला विचारतोय ना, याला साधं बिस्किट कसं काय लागणार? याला तर गोल्ड सोन्याची बिस्किटं हवी असतील ना तुला? साहेब तुम्ही काय बोलताय ते समजलं नाही मला. हा बोलाय. तुझ्या पप्पांचा फोन आलेला कानपूरवरनं. कसे आहेत पप्पा आणि तब्येत कशी आहे? बरी आहे ना? हो हो बरी आहे त्यांची तब्येत. अरे ते म्हणत होते त्यांच्या एका प्रोफेसर मित्राची मुलगी आहे तुझ्यासाठी. आई आई ऐक ना, मी आहे ना एका खूप इम्पॉर्टंट कामात आहे, तुला नंतर फोन करू मी. निवांत बोलूया ना आपण. चल चल बाय, टेक केअर, बाय बाय. हा तर लाल आपण कुठे होतो? अरे उठून तर उभा राहणार, असं काय करतो रे तू? हा कुठे होतो आपण? हा की मी जे काय बोलतो ते तुला कळत नाही. कापसे किती नादान मुलगा आहे ना, आपण काय काय बोलत असतो आणि बिचाराला काही कळतच नाही. गोल्ड रॉबरी करणाऱ्या लोकांकडून तू चोरीचं सामान विकत घेतोस. इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे. हा त्यामुळे ज्या ज्या गोल्ड रॉबर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये असं तू त्याची टिचकी आपल्याला द्यायची. लगेच बोल. बोल रे, कशाला दिमागचा दही करतोय? बोल. साहेब गोल्ड रॉबरी कंपनीशी माझा काही संबंध नाही. काय गोल्ड रॉबरीशी तुझा काही संबंध नाही? रॉबरीच्या केसमध्ये सापडलाय म्हणून इथेच ठोकून टाकेल, असाच ठोकून टाकेल. त्यामुळे इज्जतीत थुकायचं, जे काय माहिती आहे ना इमानदारीत सांगून टाकायचं. बोल. ज्या बारच्या बाहेरून आम्ही तुला उचलला त्या बारमध्ये कोणाला भेटायला आला होतास? साहेब एका नवीन कामं करता तिकडे गेलो होतो. स्पष्ट बोल, स्पष्ट बोल. बिस्किट कुठलंही खाल्लेलं असलं ना तरी स्पष्ट बोलायचं, ऐकू येईल आणि समजेल असं. बोल. साहेब तिकडे एका नवीन पार्टीशी भेटायला आलो. नवीन पार्टी? कोणी पाठवली होती ती पार्टी? माटुंग्याचा मदन भाई. तुझा आणि पार्टीमधला सिग्नल? 6 नंबरच्या टेबलवर आम्ही भेटणार होतो. कापसे. येस सर. हा ते यायला. चले चल. ए चिकने चल पूरी रात ऐश करेंगे. क्या बात है साहब, कुछ ठंडा मंगा लो. 6 नंबर का टेबल किधर है? ये कॉर्नर वाला. सीसीटीवी कैमरा चल रहा है? हाँ साहब. अच्छा फुटेज दिखाओ. एक मिनट.